नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, मी आप्पासाहेब मिसाळ, ॲडव्हान्स अँड इंटरनॅशनल करिअर काउन्सलर, फाउंडर ऑफ सद्गुरु पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट मुंबई. मी आतापर्यंत 5,000 हून अधिक विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून ॲडमिशन मिळवण्यासाठी हेल्प केलेले आहे, आणि तुम्हालाही ॲडमिशन संदर्भात हेल्प असेल, हवे असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला या पुढील व्हिडिओ आणि जे काही गव्हर्नमेंटचे ॲडमिशन संदर्भातील जे काही सर्क्युलर असतील ते तुम्हाला त्या माध्यमातून मी पोचवण्याचा प्रयत्न करेन. माझा या वर्षीचा जो गोल आहे तो 1 लाख विद्यार्थ्यांना ॲडमिशन संदर्भात काउन्सिलिंग करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या गोलपर्यंत पोचवायचं आहे. तर दरवर्षी मी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी ॲडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. याही वर्षी तोच प्रयत्न माझ्याकडून होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आज तुम्हाला नवीन टॉपिकवरती मदत गायडन्स करणार आहे, BSc नर्सिंग या टॉपिकवरती. BSc नर्सिंगला ॲडमिशन कसं घ्यायचं, त्याची ॲडमिशन प्रक्रिया काय असते, यावर्षी जी CET होणार आहे ती कशी होणार आहे, आणि पुढील काय गाईडलाईन्स असतील, त्यामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि किती आपल्याकडे जागा उपलब्ध आहेत, आणि त्यामध्ये अडेड कॉलेज, अनअडेड आणि प्रायव्हेट कॉलेज यांची ॲडमिशन प्रक्रिया कशी असते, या संदर्भात पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ते तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही. त्या अगोदर तुम्ही पुन्हा एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढील व्हिडिओ विविध ॲडमिशन प्रक्रियेमध्ये फार्मसी, नर्सिंग, पॅरामेडिकल, मेडिकल किंवा MBA असेल, BA, BCom, BSc असेल, तर या संदर्भातील टोटल जे काही CET सेलद्वारे ज्या काही एक्झाम होतात आणि त्यामध्ये जे काही ॲडमिशन प्रक्रिया चालू राहील त्यासाठी कॅपराउंड 1 कधी होईल, कॅपराउंड 2 कधी होईल, मॉकअप राऊंड 1, मॉकअप राऊंड 2, विविध ॲडमिशनसाठीचे जे काय राऊंड असतील त्या सर्व राऊंडचे डेली अपडेट्स तुम्हाला माझ्या मार्फत तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूब आमचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. कारण सर्व विद्यार्थ्यांना मला पर्सनल कॉल करणे किंवा पर्सनल माहिती पोहोचवणे शक्य नाही. त्यातून विद्यार्थी राहू शकतो, कदाचित त्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ शकतं. तर हाच उपक्रम आहे. आतापर्यंत मी बऱ्याच विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे यावर्षीही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट आलेली आहे की सर मला माहीत नव्हतं की ॲडमिशन प्रक्रिया चालू झाली, ॲडमिशनचे फॉर्म चालू झाले, मला भरता नाही आला किंवा ते मला माहीत नव्हतं. आता यावर्षी BSc नर्सिंगची जी काय ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे ती CET मार्का होणार आहे. या अगोदर नीटच्या मार्कावरती BSc नर्सिंगची जी काय ॲडमिशन प्रक्रिया होत होती, यावर्षी नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया यांनी नवीनच सर्क्युलर जाहीर केलं आणि त्या सर्क्युलरनुसार यावर्षी प्रत्येक राज्याला CET घेणं कंपल्सरी झालं. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये CET घेतली जात आहे आणि आपल्या राज्यात ते 11 जून 2023 मध्ये ही CET घेतली जाणार आहे. आणि त्यासाठी विविध राज्यातून विविध ठिकाणी सेंटर्स आहेत आणि त्या सेंटरच्या माध्यमातून ही CET यावर्षी घेतली जाणार आहे. तर साधारण त्या CET साठी जे तुमचं जे CET चे जे ही आहे की कशा पद्धतीने कुठले विषय असतील आणि कसं मार्किंग असेल ते तुम्हाला मी थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये समजवतोय की BSc नर्सिंगसाठी यावर्षी जी CET घेतली जाणार आहे त्या CET ला 100 मार्क आहेत. त्या 100 मार्कामध्ये तुम्हाला MCQ टाईपमध्ये 100 क्वेश्चन चॉईस असतील. त्यामध्ये तुम्हाला 5 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश. जो काय HSC बोर्डाचा तुमचा जो सिलेबस होता त्या सिलेबसवरतीच हे क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ते MCQ टाईपमध्ये असतील. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये 20 क्वेश्चन विचारले जातील 20 मार्कासाठी, केमिस्ट्रीमध्ये 20 क्वेश्चन विचारले जातील 20 मार्कासाठी, बायोलॉजीचे 20 क्वेश्चन तुम्हाला 20 मार्कासाठी विचारले जातील आणि इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 20 मार्कासाठी 20 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चन असतील. त्या 100 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 100 मार्क्स असतील. त्या 100 मध्ये तुम्हाला मिनिमम इलिजिबिलिटीसाठी तुम्हाला 50 मार्क मिळणं कंपल्सरी आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना
40 मार्क्स मिळणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही बीएससी नर्सिंगला ऍडमिशन मिळवू शकता. बीएससी नर्सिंगला अजून एक ऍडमिशन मिळवण्यासाठी एक कॅटरी आहे की जो विद्यार्थी ओपन आहे त्या विद्यार्थ्यांना 45% पाहिजेत पीसीबीला, आणि जो विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहे एससी एसटी ओबीसी त्याला 120 मार्क्स पीसीबी ग्रुपमध्ये पाहिजे, तरच तो विद्यार्थी इकडं बीएससी नर्सिंग सीईटी साठी क्वालिफाय आहे आणि तोच विद्यार्थी इकडं सीईटीची एक्झाम देऊ शकतो. साधारण ही एक्झाम 1.5 तास चालणार आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन अटेंड करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याला एक्झामसाठी जाताना जे त्यांचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही महाराष्ट्र शासनाची आपली जी वेबसाईट आहे सीईटी सेलची त्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करायचं आहे, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ऍडमिट कार्ड आणि त्यानंतर तुम्हाला एक फोटो आयडी घेऊन जायचं आहे. फोटो आयडी मध्ये तुम्हाला पासपोर्ट किंवा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं जे कॉलेजचं आयडी आहे ते आयडी तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की लॉग इन करताना डिस्प्लेवरती कॅन्डिडेटला तुम्हाला काय येईल लॉग इन आयडी रोल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतरच तुमचं एक्झामचं जे काय ड्युरेशन आहे ते तुमच्या पीसी वरती डिस्प्ले होईल आणि त्याला तुम्हाला परत प्रोसीड करायचं आहे. तर प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल त्या याच्यावरती स्क्रीनवरती दिसेल, त्यामध्ये तुम्हाला पहिलं नाव रोल नंबर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आहे का बघूनच तुम्हाला परत ते तुम्ही ऍग्री करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला परत ती प्रोसेस करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एका टायमिंगला ही जी एक्झाम असेल ती अल्टरनेटिव्ह म्हणजे चार तुम्हाला ऑप्शन असतील, एक क्वेश्चन आणि त्याला चार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतील ऑप्शन असतील, त्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतील, त्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये जो काय योग्य आहे प्रश्न जे काय योग्य उत्तर आहे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये टिक करायचं आहे. आणि हे जे चार ऑप्शन्स राहतील ही जी एक्झाम जी होणार आहे ते इंग्लिश मधून होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न अटेंड करणं कंपल्सरी आहे. जेवढे तुम्हाला जमतील तेवढे प्रश्न कराल त्या हिशोबाने तुम्हाला मार्क्स येतील, पण मिनिमम जो क्रायटेरिया आहे तो 40 आणि 50% आहे पासिंगचा क्रायटेरिया, म्हणजे तुम्हाला मिनिमम 50% क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे 100 पैकी. तर याच्यानुसार तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. एका टायमिंगला स्क्रीनवरती एकच क्वेश्चन डिस्प्ले होईल, हे पूर्ण सर्क्युलर ए असं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व वाचू शकता ह्या सर्व गोष्टी. या सर्व डिटेल्स मी तुम्हाला काही हे करत नाहीये, हा फक्त हे सर्क्युलर मी ऑलरेडी ग्रुपवर पण टाकतोय, तुम्हाला हे एकदा वाचून घ्या तुम्ही पूर्णपणे की हे कसं कशा पद्धतीनं हे एक्झाम चालणार आहे, आणि याचे जे काय रिझल्ट्स असतील ते तुम्हाला www.mahaceet.org याच्यावरती तुम्हाला डिस्प्ले होतील, त्यानुसार तुम्हाला ऍडमिशन प्रक्रिया होईल. ही ऍडमिशन प्रक्रिया जी आहे बीएससी नर्सिंगची ती साधारण तुम्हाला सीईटी सेलच्या माध्यमातूनच होणार आहे. ती ऍडमिशन तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला कॉलेज जे असतील ते साधारण आपल्याकडे 170 ते 180 कॉलेजेस आहेत, त्यामध्ये प्रत्येक कॉलेजला काही कॉलेजला 20 ची इनटेक आहे, काही कॉलेजला 40 आहे, काही कॉलेजला 60 आहे, त्यामध्ये अडेड आणि अनअडेड कॉलेज पण आहेत. आणि त्यामध्ये आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये वेदांता मेडिकल कॉलेज जे बीएससी नर्सिंगचं आहे ते पूर्णपणे विनाअनुदान आहे, तिथं कुठल्याही कास्टचा तिथं तुम्हाला लाभ घेता येणार नाही. बाकी कॉलेजला तुम्हाला तुमच्या शेड्यूल कास्टनुसार किंवा महिला असतील तर त्यांना 30% आरक्षण आहे, आणि जो एनआरआय कोटा आहे तो 15% आहे प्रत्येक कॉलेजला. आपल्याला 85% कोटा जो आहे तो राज्य शासनाचा आपल्या सर्व सर्वांना आहे, बाकी एनआरआय जो आहे तो 15% कोटा आहे. त्यानुसार तुमची ऍडमिशन प्रक्रिया घेतली हो जाईल. त्यामध्ये तुम्हाला टोटल या वर्षी 5 राउंड असतील. 5 राउंड मध्ये तुम्हाला पहिला कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, मॉपअप राउंड 1, मॉपअप राउंड 2 आणि इन्स्टिट्यूट राउंड. तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी जे काय तुमचे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत रिक्वायरमेंटचे ते डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच तयार करून ठेवायचे आहेत, जे काही तुमच्या कॅटेगरीनुसार लागतात ते त्या कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या वेबसाईट वरती जाऊन अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग जे काय तुमचा राज्यातून जो काय तुमचा सिरियल नंबर येईल त्यानुसार तुम्हाला ज्या त्या कॉलेजच्या मेरिटनुसार तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल. जर तुम्हाला भाग घेतल्यानंतर कॅपराउंड 1 मध्ये जर ऍडमिशन मध्ये जर तुम्हाला
ऍडमिशन मिळालं तर ते तुम्ही जर तुम्हाला ते कॉलेज नाही आवडलं तर ते तुम्ही कॅन्सल करून कॅपराउंड 2 मध्ये भाग घेऊ शकता. पण कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 हे दोन राऊंड झाल्यानंतर तुम्हाला मॉपअप राऊंड 1 आणि मॉपअप राऊंड 2 हे दोन राऊंड असतील. पहिल्या राऊंड मध्ये जर नाही ऍडमिशन मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये ट्राय करू शकता. सेकंडला नाही मिळालं तर तुम्ही थर्ड राऊंडला ट्राय करू शकता. पण तुम्हाला हे साधारण असे 4 राऊंड अटेंड करता येतील. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, त्याच्यानंतर मॉपअप राऊंड 1, मॉपअप राऊंड 2. जर तुम्हाला मॉपअप राऊंड 1 मध्ये जर ऍडमिशन मिळालं तर ते तुम्हाला फायनलच करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला मॉपअप राऊंड 2 मध्ये जाता येणार नाही. आणि जर तुम्हाला मॉपअप राऊंड 2 मध्ये जर ऍडमिशन मिळालं तर तेही तुम्हाला फायनल करता येतील. त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट राऊंडला जाऊ शकत नाही. मॉपअप राऊंड 2 आणि मॉपअप राऊंड 1 ला तुम्हाला कुठलेही कॉलेज, जे काही कॉलेज लागेल ते तुम्हाला फायनल करायचं आहे. फक्त तुम्हाला कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 मध्ये जर कॉलेज लागलं आणि ते कॉलेज तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी ट्राय करू शकता. आणि जर तुम्ही मॉपअप राऊंड 1 किंवा मॉपअप राऊंड 2 मध्ये जर तुम्ही कॉलेज लागलं आणि तो तुम्ही सिलेक्ट नाही केलं, तुम्ही घेतलं नाही ऍडमिशन, तर पुढची ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवता येणार नाही. तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाईड व्हाल त्या राऊंड मधून. जर विद्यार्थ्याला कॅपअप राऊंड 1, कॅपअप राऊंड 2, मॉपअप राऊंड 1, मॉपअप राऊंड 2 यामधून जर ऍडमिशन मिळालं नाही तर त्या विद्यार्थ्याची एक सीईटी सेलद्वारे सेपरेट लिस्ट लावली जाते इन्स्टिट्यूट राऊंडसाठी. जे विद्यार्थी क्वालिफाय असतील ते इन्स्टिट्यूट राऊंडसाठी जातील. त्या त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला तो फॉर्म भरून तिथं तिथं जे काही विद्यार्थी येतील मेरिटनुसार, त्या मेरिटनुसार ज्या काही जागा अवेलेबल असतील त्यानुसार तुम्हाला तिथं ते ऍडमिशन मिळालं जाईल. यावर्षी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कॉलेजला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेण्यासाठी कुठलाही अधिकार राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून ठेवलेले नाहीत. त्यामुळे कृपया सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याची दखल घ्यावी. कुणीही एखाद्या कॉन्सेलर किंवा जे काही एजंट असतील किंवा कोणी बोललं की मी तुला ऍडमिशन मिळवून देतो तर असं कुठेही होऊ शकत नाही. जर तुम्हाला कॅपराउंड मधनच जे काही राऊंड असतील गव्हर्नमेंटचे त्या राऊंड मधूनच ऍडमिशन मिळणार आहे. आणि त्या राऊंड मधून जर तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर परत पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला सीईटी द्यावी लागेल. परत सीईटी मध्ये तुम्हाला स्कोर आणावा लागेल. परत जी काही रिपीट प्रोसेस आहे त्या रिपीट प्रोसेस नुसारच तुम्हाला ऍडमिशन मिळालं जाईल. अदरवाइज तुम्ही बीएससी नर्सिंगला नाही ऍडमिशन मिळालं तर तुम्ही जेएनएम नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता. जेएनएम नर्सिंगची जे काही ऍडमिशन प्रक्रिया आहे ती टोटली इन्स्टिट्यूट लेवलची आहे. त्यामध्ये कुठलेही गव्हर्नमेंटचे राऊंड होत नाहीयेत. तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेता येतं. त्यानुसार तुम्ही जेएनएम करू शकता. जेएनएम हे 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर तुम्ही पीबीबीएससी म्हणजे ऍज इक्वल तुम्ही बीएससी नर्सिंग होऊ शकता. त्यानंतर जर बीएससी नर्सिंग किंवा पीबीबीएससी नंतर जर तुम्हाला पुढेही शिकायची इच्छा असेल तर तुम्ही एमएससी करू शकता. एमएससी मध्ये तुम्हाला टोटल 5 विषय असतात. त्या 5 विषयामध्ये तुम्हाला टोटल मेडिकल, सर्जिकल, कम्युनिटी हेल्थ, त्यानंतर तुमचे ओबीजी गायनेक, त्यानंतर पेडियाट्रिशियन, सायकेट्रिक, टोटल हे 5 विषय असतात. त्या 5 विषयामधून तुम्ही पीजी करू शकता. त्यानंतर तुम्ही पीएचडी करू शकता. बीएससी नर्सिंग नंतर तुम्हाला विविध जे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, जे एमएनसी हॉस्पिटल्स आहेत, जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत किंवा प्रायव्हेट एमएनसी हॉस्पिटल्स आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये खूप चांगला स्कोप आहे. इंडियामध्ये मिनिमम तुम्हाला 15,000 पासून ते 1 लाखापर्यंत पगार मिळू शकतो. जर तुम्ही आउट ऑफ कंट्री गेला तर मिनिमम 1 लाखापासून ते 3 लाख 4 लाखापर्यंत तुम्ही पगार मिळवू शकता. बीएससी नर्सिंग हे अशा प्रकारे क्षेत्र आहे की खूप त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. जरी तुम्हाला बीएससी नर्सिंगला नाही ऍडमिशन मिळालं तरीही बरेच अजून पॅरामेडिकल असे कोर्सेस आहेत जे पॅरलली तुम्ही बीएससी नर्सिंग बरोबरच तुम्ही सेवा देऊ शकता. त्यामध्ये तुमचं बीपीटी आहे, बीएनवायएस आहे. बीएनवायएसलाही आता यूजीसी आणि आयुष मंत्रालयानं डॉक्टरच्या दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तेही खूप क्षेत्र छान आहे. त्याच्या संदर्भातही तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तरीही माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा अजूनही बरेच पॅरामेडिकलचे जे कोर्सेस आहेत, बीएससी नर्सिंग, बीएससी एमएलटी आहे, बीएससी रेडिओलॉजी आहे, बीएससी अनास्थेसी आहे, बीएससी डायलिसिस आहे, बीएससी ऑप्टोमेट्री आहे. तर असे बरेच कोर्सेस आहेत. त्याबद्दल तुम्हाला जर अजूनही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता किंवा मला मेसेज पिन करू शकता. यूट्यूबवरती नवनवीन असेच व्हिडिओ येतील. त्या व्हिडिओला तुम्ही आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तुमचं जे जे गोल्स आहेत तुमचे जे ऍडमिशनसाठीचे जे तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाण्यासाठी पूर्णपणे माझ्याकडून मार्गदर्शन केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.